आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रशासनाच्या कर्तव्य शून्य कारभारामुळे शिरोळ बंधारा ठरतोय जीवघेणा. मगर मेली, माणसं मेली, मासे तर रोजच मरत आहेत. शिरोळ बंधारा सध्या मृत्यूचा सापळाच बनलाय. दूषित पाणी, जलपर्णीचा विळखा यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे आज शिरोळ बंधाऱ्याची ही अवस्था झाली आहे. बंधाऱ्यात केंदाळ आणि जलपर्णीचा विळखा बंधाराभर पसरलाय, तर मिसळणाऱ्या दूषित पाण्यामुळे नदीचं पाणी दूषित झालं आहे. परिणामी नदीकाठच्या गावातील मानवी जनजीवन धोक्यात आलं आहे. मगरी मेल्या, माणसं मेली, मासे तर रोजच मरत आहेत. या जीवघेण्या परिस्थितीत आम्ही जगायच तरी कसं, असा प्रश्न आवासून उभारला आहे. केवळ बंधाऱ्यातून पाणी सोडून हा प्रश्न संपणार नाही. प्रशासनाची ही योजना देखील फसत आहे. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. शासनाच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी ATM उभारण्याची घोषणा तर झाली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपेलही, पण शेतीच्या पाण्याचं काय? असलं दूषित पाणी शेतीला देऊन विषारी शेती कोण उगवणार? रसायनयुक्त दूषित पाण्यामुळे जमिनी देखील नापीक आणि क्षारपड झाल्या आहेत. इतकी गंभीर परिस्थिती असतानाही ना प्रशासन या प्रश्नाकडे पाहायला तयार आहे, ना लोकप्रतिनिधींना गांभीर्य आहे. राज्य आणि केंद्र शासनाने खास बाब म्हणून अट शिथिल करून प्राधान्याने या प्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजना करून जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रसाद धर्माधिकारी यांनी केली आहे. महानगर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.